अशी स्पष्ट घेतलेली की गेली 25 वर्ष ज्या भावनिक आंदोलनावर संभाजी ब्रिगेडनी काम केलं तर ते काम चालवण्यासाठी नव कार्यकर्ते तयार झालेले आहेत. ते आता रस्त्यावर येत आहेत, आंदोलनं करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु आता राजघराण्यातनंच छत्रपती उदयन महाराज, युवराज छत्रपती संभाजी राजे हे स्वतः भूमिका घ्यायला लागल्यामुळं संभाजी ब्रिगेड एक छोटी संघटना आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, ते जे भूमिका घेत आहेत त्याच्या मागे मी सक्षमपणे पाठिंबा देतोय. प्रत्यक्ष चळवळीत आम्ही सहभागी नाही, कारण आता अनेक लोकप्रतिनिधी जागृत झालेत भावनिक आंदोलनावर, ते आंदोलन करायला लागलेत, तर त्याच्यामध्ये आम्ही फार मागे दिसतो. ज्यावेळेस आम्ही पुढे होतो तर तुम्ही दाखवत होता, आता अनेक आमचे कार्यकर्ते आमची चळवळ चालवायला लागलेत. तर चेंज इज द रूल ऑफ नेचर, निसर्गाचा नियम बदल आहे आणि ते सातत्याने होत असतो. जे आता नेतृत्व करतायत या भावनिक आंदोलनाचं ते गर्भश्रीमंत लोक आहेत, त्यांना राजकारणासाठी ते करायचंय. माझे कार्यकर्ते आणि समाज फार गरीब आहे, ग्रामीण भागातला आहे, त्यांनी खूप किंमत मोजली या भावनिक आंदोलनासाठी. मला असं वाटतं की ते पण आता एकदा गर्भश्रीमंत व्हावेत. प्रत्येक गरीब माणसाला श्रीमंत माणसाचा राग आहे, परंतु प्रत्येक गरीबाला कधीतरी श्रीमंत व्हावं वाटतं. तर भावनिककडून आम्ही आता व्यवहाराकडे चाललो तर आपण स्वागत करावं. संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन 28 डिसेंबर बुधवारी 2002 ला गणेश कला क्रीडा मंच सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण आणि भारत आणि जगातल्या संधी, शिक्षण, उद्योग, नोकरीतल्या याच्यावर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलणार आहेत. सकाळचे संपादक श्रीराम पवार आणि मी स्वतः भूमिका मांडणार आहे. दुसरं सत्र आहे की 21व्या शतकात निर्माण झालेले स्टार्टअप्स याच्यावर सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि गणेश कमगळ मिटकॉनचे संचालक हे बोलणार आहेत. त्यानंतर आरक्षणाकडून अर्थकारणाकडं या निमित्ताने नामवंत असे उद्योजक आहेत, ते सतीश मगर साहेब, राष्ट्रीय चेअरमन क्रीडा क्रीडाई, त्यानंतर राजेंद्र पवार चेअरमन इन्क्युबिक सेंटर बारामती, विलास शिंदे नाशिक हे MD आहेत सह्याद्री फार्मचे, राजवर्धनी जगताप हे सिल्वर जुबली मोटर्सच्या MD आहेत आणि हनुमंत गायकवाड हे BVG ग्रुप भारत विकास ग्रुपचे MD आहेत, ते या विषयामध्ये सहभागी होणार.